नमस्कार। दरवर्षीप्रमाणे प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आपल्यासाठी घेऊन येत आहे जागर स्त्री शक्तीचा 2021 चा कार्यक्रम। मागच्या वेळेस करोनाच्या संकटामुळे आपण हा कार्यक्रम डिजिटली केला होता। यावर्षी सरकारने नियमावली दिलेली आहे आणि सर्व गोष्टी चालू होत आहेत, म्हणून सरकारच्या नियमावलीप्रमाणेच आपण हा कार्यक्रम ऑफलाईन घेणार आहोत कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये कोपरगाव इथे। गर्दी जास्त होऊ नये या सर्व गोष्टींची काळजी आपण सर्वांनीच घेऊया। हा कार्यक्रम तसा पाहिला तर महिलांचा, आपण घटस्थापनेपासून 10 दिवस हा कार्यक्रम घेणार आहोत। त्या अगोदरचे 2 दिवस म्हणजे 5 आणि 6 तारखेला आपण योग प्रशिक्षण घेणार आहोत। यावेळेसच्या कार्यक्रमात वेगळं काय आहे? यावेळेसच्या कार्यक्रमात आपण सर्वात मोठा वॅक्सिनेशन ड्राईव्ह महिलांसाठी घेऊन येत आहोत। भरपूरशा महिला यांचा एक डोस झालाय, काहींनी घेतलेलं देखील नाही आहे। अशा सर्व महिलांनी कृष्णाई मंगल कार्यालयात सकाळी 9 ते 5 ह्या वेळेमध्ये कधीही येऊन आपलं वॅक्सिन घेऊन जाऊ शकतात। येताना फक्त आधार कार्ड आपण सर्वांनी घेऊन यायचं आहे। याच्या व्यतिरिक्त आपण ह्या वर्षी वेगळं काही कॉम्पिटिशन्स ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, महिलांसाठी काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न केला आहे। आणि नक्कीच तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाची शोभा नक्की वाढवणार आहातच, पण मज्जा देखील करणार आहोत। आणि ह्या कार्यक्रमात काय आहे? सर्वात पहिल्या दिवशी तर आपण घटस्थापना करतो, त्या दिवशी आपण पाठ, त्याचबरोबर भजन, आरती ह्या सर्व गोष्टी दररोज होणारच आहेत। पण रोज संध्याकाळी 8 ते 9 या वेळेस आपण वेगवेगळे स्पर्धा घेणार आहोत। दुपारी 3 ते 5 योग शिबिर होणार आहे। आणि कोणते कोणते कॉम्पिटिशन्स होणार आहेत तर रांगोळी कॉम्पिटिशन, मेहंदी कॉम्पिटिशन, त्यानंतर दांड्या याला डेकोरेट कसं करायचं याची कॉम्पिटिशन होणार आहे। आणि आपण गेल्या 2-3 वर्षापासून बघतोय की मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये केकचं क्रेज खूप वाढला आहे, खूप जण घरोघरी केक बनवतात। तर ह्या वर्षी आपण केक डेकोरेशन असा कॉम्पिटिशन ठेवला आहे। थीम ही नवरात्रच आहे व करोना आहे, तर आपण सर्वांनी आपापला केक हा घरून बनवून आणायचा आहे। त्या तो उपासाचा असेल तर अतिउत्तम, तो व्हेज असावा कारण आपण तिथे देवी बसवत आहोत। आणि त्यानंतर तिथे येऊन आपलं बटर क्रीम किंवा आपल्याला फॉन्डंट जर येत असेल तर फॉन्डंट घेऊन यायचं आहे। आणि 1 तासाच्या दरम्यान तुम्हाला तिथे येऊन डेकोरेशन हे करायचं आहे केकचं। आणि त्यानंतर परीक्षक तुमचा केक बघतील व तुम्हाला त्याप्रमाणे बक्षिसं मिळतील। दुसरी एक कॉम्पिटिशन, ती म्हणजे आपण सर्वजण 7व्या माळेला 9व्या माळेला आपण फुलोरा बनवतो। तर फुलोरा बनवतो त्यावेळेस आपण वेणी, त्याच्यानंतर फणी ह्या सर्व गोष्टी बनवत असतो। तर त्यातून प्रेरणा घेऊन आपण हे कॉम्पिटिशन घेऊन आलेलो आहोत। तर ही अशी कॉम्पिटिशन आहे की गव्हाचे पिठाचे तुम्हाला वेगवेगळे दागिने बनवायचे आहे आणि ते डेकोरेट करायचे आहे। तर ते दागिने तुम्ही घरूनच बनवून आणायचे आहे। ते तुम्ही वेगवेगळे रंगबिरंगी बनवू शकता, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे विविध प्रकारचे आपल्या देशामधील वेगवेगळे जे स्टेट्स आहे, प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे दागिने तुम्ही त्यातून इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी वेगळं बनवून आणू शकता व प्रकाशित करू शकता। त्यानंतर अजून वेगळी कॉम्पिटिशन म्हणायचं तर देवीचं टीका अशी एक कॉम्पिटिशन आपण घेऊन येत आहोत। वेगवेगळ्या देवींचे आपण जर पाहिले तर वेगवेगळे टीका लावायची पद्धत असते, म्हणजे कपाळावर असलेले वेगवेगळे टीका। तर ह्या ज्या आहे तर तुम्ही तुमचा पार्टनर घेऊन यायचा आहे आणि पार्टनर ज्यावेळेस टाईम चालू होईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या पार्टनरच्या कपाळावर हा जो टिक्का आहे त्यासाठी लागणारं सगळं सामग्री तुम्ही घेऊन यायचं आहे। आणि तिथे त्या वेळेमध्ये तुम्ही तो टिक्का बनवायचा आहे। खूप विविध प्रकारचे टिक्के असतात, जसं आपण
तुम्ही जर ऑनलाईन शोधलं किंवा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देवींना आपण जातो तर वेगवेगळ्या देवींचे हळदी कुंकू जे लावायची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्वांनीच आपण थोडंसं रिसर्च करून त्याचबरोबर थोडं आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आपण या कॉम्पिटिशन्समधून करत आहोत. आणि हा सर्वच महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर हा देखील होणार आहे. त्यानंतर कुकिंग शो, महिलांना उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवायची पण देखील आवड असते आणि याचा देखील आपण एक दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे. तर ह्या कोणता कोणता कार्यक्रम कधी कधी आहे याची नियमावली आपण व्हिडिओच्या शेवटी बघू शकता व नक्कीच आपली वेळ व आपली तयारी आपण लवकरात लवकर करावी. त्याचबरोबर आपण दरवर्षीप्रमाणे फॅशन शो हा देखील करणार आहोत. तर आपण सर्वच तालुक्यातील व शहरातील महिला नक्कीच आपली कलाकृती सादर करण्यासाठी मोठ्या संख्येने नक्की याल व आपापली कलाकृती हे सर्व जगासमोर आपली जी महिलांची शक्ती आहे हे नक्कीच आपण दाखवूया. व हे सर्व जरी आपण करत असलो तर खूप दिवसानंतर आपण येत आहोत, मला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण सरकारने दिलेले नियम आले की आपण सर्वांनी मास्क घालायचा आहे व सर्वच जे काही रूल्स आहेत ते सगळं पाळूनच आपण हा कार्यक्रम करणार आहोत. तर आपण सर्वजणी नक्की याल, या कार्यक्रमाची शोभा वाढवाल असंच मी तुमच्याकडून अपेक्षा करते. व नक्कीच आपण सर्वजणी मिळून जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम हा आगळा वेगळा ह्यावर्षी देखील आपण सादर करूया व वेगवेगळे कॉम्पिटिशन्स जे आहेत त्यामध्ये सगळ्याजणी सहभागी होऊया व आपापली कलाकृती दाखवूया. एवढंच मी इथं म्हणेल. धन्यवाद. संत रुपये.